कोल्हापूरकरांची दिवाळी खास झाली. काळंबावाडी धरणातून अखेर कोल्हापूरला पाणी आलं आणि 9 वर्षांची प्रतीक्षा संपली. स्थानिक नेते मंडळी आणि दैनिक पुढारीच्या पाठपुराव्याला यश मिळालं. कोल्हापूरकरांनी सुद्धा हा आनंदाचा क्षण त्यांच्या स्टाईलने साजरा केलाय. कोल्हापूरकरांनी एखाद्या सण उत्सवासारखा जो क्षण साजरा केला तो त्यांच्यासाठी नेमका का खास होता, बघूया याविषयीचा पुढारी न्यूजचा हा स्पेशल रिपोर्ट. मंडळी कुठल्या निवडणूक निकालानंतरचं हे चित्र नाहीये, ना कुठली मिरवणूक आहे, पण तरीही ढोल वाजतोय, पाय थिरकतायत, गुलाल उधळला जातोय आणि जल्लोषाचा आवाज कानावर पडतोय. हे दृश्य कोल्हापुरातली आहेत. रात्री 11 नंतर हा जल्लोष सुरू आहे हे विशेष. निमित्त आहे ते एका स्वप्नपूर्तीचं. 9 वर्ष रखडलेली पाणी योजना अखेर पूर्णत्वास आली आणि कोल्हापूरकर आनंदात ओले चिंब झाले. आमदार सतेज पाटलांनाही त्यांनी ओलं चिंब केलं. इतकी वर्ष सतेज पाटलांनी ज्यासाठी संघर्ष केला त्याची पूर्तता होताना कोल्हापूरकरांनी आपल्या या नेत्यावर प्रेमाचा वर्षाव केला. आता कोल्हापूरकरांनी जो क्षण साजरा केला तो त्यांच्यासाठी इतका का महत्त्वाचा आहे हे समजून घेऊ. कोल्हापूरकरांना स्वच्छ आणि मुबलक पाणी मिळावं यासाठी या थेट पाईपलाईन योजनेची आखणी करण्यात आली. प्रत्यक्षात 2014 साली याला वर्क ऑर्डर मिळाली. पुढचे 2.5 वर्षांमध्ये हे काम पूर्ण होईल अशी अपेक्षा अनेकांना होती. मात्र या योजनेमध्ये अनेक असे अडथळे आले आणि हेच अडथळे पार करत तब्बल 9 वर्षानंतर कोल्हापूरकरांना आता हे पाणी मिळायला लागलेलं आहे. कालच हे पाणी कोल्हापुरातल्या पुईखडी या ठिकाणी जाऊन पोचलं आणि त्यानंतरचाच कोल्हापूरकरांनी केलेला हा जल्लोष होता. आता ही पाणी योजना कोल्हापूरकरांसाठी का महत्त्वाची आहे, तर 2045 लोकसंख्येनुसार आराखडा तयार करण्यात आला. कोल्हापूर शहराची लोकसंख्या 2011 नुसार 5,49,000 आहे. सध्या लोकसंख्या 6 लाखांवर गेली आहे. 2045 सालात लोकसंख्या 10,29,000 जाईल असा अंदाज आहे. यानुसार रोज 238 दशलिटर पाण्याची गरज लागेल. ही गरज भागवण्यासाठी पाईपलाईन योजनेचा आराखडा तयार करण्यात आला. काळंबावाडी धरणातील एकूण पाणी साठ्यापैकी 2.3 TMC पाणी साठा शहरासाठी राखीव ठेवण्यात आलाय. कोल्हापूरकरांसाठी इतकी महत्त्वपूर्ण असणारी ही योजना जेव्हा अखेर पूर्णत्वास आली तेव्हा आमदार सतेज पाटलांनी सुद्धा हा आनंदाचा गुलाल आपल्या गालावर लावून घेतला. कारण कोल्हापूरकरांच्या सदिच्छांसोबतच त्यांच्या प्रयत्नांचंही चीज या निमित्तानं झालंय. आज एक कोल्हापूरकरांचं स्वप्न पूर्ण होत आहे याचा मनस्वी आनंद आम्हाला सगळ्यांना या ठिकाणी. या ठिकाणी प्रयत्न आम्ही करत असताना लाखो कोल्हापूरकरांच्या सदिच्छा होत्या की ज्या सदिच्छाच्या पाठबळामुळं हे यश या ठिकाणी मिळालं. ज्या कोल्हापूरकरांच्या भावना होत्या की आम्हाला स्वच्छ पाणी मिळालं पाहिजे, तो एक पॉझिटिव्ह माइंडसेट होता, एक पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण झाली होती. ती एनर्जीच खऱ्या अर्थाने ही पाईपलाईन पूर्ण करायला मदत या ठिकाणी झाली असं म्हणायला हरकत नाही. तर कोल्हापूरकरांनी सुद्धा आजची सकाळ थेट या पाण्यासोबत सेल्फी घेत साजरी केली. कोल्हापूरकरांचा प्रलंबित प्रश्न होता, 8 वर्ष रखडलेला प्रोजेक्ट होता, तरी पण सरकारच्या सहभागानं तो पूर्ण झालेला आहे आणि कोल्हापूरला ही दिवाळी गिफ्टच मिळालेली आहे आणि स्वच्छ पाणी मिळालेलं आहे. म्हणजे आम्ही सेवानिवृत्त अभियानांची सगळे आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आमच्यातले 1-2 मेंबरनी काळमवाडी धरणाचं कामही केलेलं, त्यामुळे तिकडचं पाणी इकडं आम्हाला मिळतंय आणि आपल्याबरोबर सगळ्यांना मिळतंय ही आनंदाची गोष्ट आहे. एकीकडे कोल्हापुरात कोल्हापूरकर आनंद साजरा करतायत, तर तिकडे राजकीय नेत्यांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली. सतेज पाटलांनी जलपूजन केल्यानं अजितदादांचा राष्ट्रवादी गट आक्रमक झाला. आमचा उद्देश एकच आहे की गेली 40 वर्षे रखडलेली ही थेट पाईपलाईन या मुश्रीफ साहेब अजितदादांच्या आणि आमच्या सहकाऱ्यांच्या निमित्तानं या ठिकाणी आम्हाला मिळालेली आहे, पूर्ण झालेली आहे आणि कोल्हापूरला मुबलक शुद्ध पाणी मिळणार आहे ह्याचा आनंद व्यक्त करण्यासाठी खऱ्या अर्थानं दिवाळीच्या मुहूर्तावरती आम्ही सगळीजण या ठिकाणी आलेलो आहे. ही मंजूर झालेली योजना मला तर आठवते, मी स्थायी सभापती होतो
आणि मुश्रीफ साहेब कामगार मंत्री होते महाराष्ट्र राज्याची. आम्ही महाराष्ट्र राज्याकडनं कॅबिनेटनं हा ठराव दिल्लीमध्ये पाठवला आणि तत्कालीन केंद्रीय नगरविकास मंत्री मनमोहन सिंग, पंतप्रधान शरद पवार साहेब, कृषीमंत्री आणि कमलनाथ नगरविकास मंत्री होती यांची अपॉइंटमेंट घेऊन मुश्रीफ साहेबांनी पहिली केंद्राची मान्यता कमलनाथ साहेबांची आणली 2013 एप्रिलमध्ये आणि 2014 जी वर्क ऑर्डर झाली ह्याच्यामध्ये राष्ट्रवादी आघाडीचा मोठा वाटा आहे, अधिकार आहे. एकीकडे राजकीय नेते श्रेयवादावर लढाई करतायत तर निखळ मनाचे कोल्हापूरकर आनंदोत्सव साजरा करतायत. खरं तर हे यश कोण्या एकट्याचं म्हणता येणार नाही. कोल्हापूरकरांच्या संयमाचं, नेत्यांच्या प्रयत्नांचं, दैनिक पुढारीच्या पाठपुराव्याचं आणि अनेकांच्या सदिच्छांचं हे यश आहे. काळमवाडी धरणातून थेट पाईपलाईनने पाणी पुरवठा करावा अशी मागणी सातत्यानं पुढारीनं या ठिकाणी मांडली होती. सातत्यानं याच ठिकाणी पाठपुरावा देखील केला होता आणि त्यानंतर आता हे यश मिळताना पाहायला मिळते. यंदा कोल्हापूरकरांचं अभ्यंग स्नान थेट पाईपलाईनच्या पाण्यानं होणार आहे, त्यामुळे अर्थातच कोल्हापूरकरांसाठी यंदाची दिवाळी स्वप्नपूर्ती करणारी ठरली आहे. कोल्हापूरहून शेखर पाटीलसह ब्युरो रिपोर्ट, पुढारी न्यूज, कोल्हापूर.